प्रतिपश चंद्रलेखे वर्धिष्व विश्ववंदिता शासन शिव सहिषा मुद्रा भद्राय राजते, म्हणजे शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं कष्टकऱ्यांचं राज्य उभा करायचंय आणि ते राज्य विश्वाला वंदनीय असलं पाहिजे, ही शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षी घेतली आणि शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं राज्य उभं करण्यास सुरुवात केली आणि हे नेतृत्व शिवरायांनी स्वीकारलं. पण नेतृत्वाला सॉट अनालिसिसचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं, म्हणजेच जो कमीत कमी वेळेत कमीत कमी प्रयत्नात कमीत कमी कष्टात कमीत कमी ऊर्जेत आणि कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त फायदा करून घेण्याची कला ही सॉट अनालिसिसमुळे मिळते. म्हणूनच मित्रांनो आजचा विषय मांडतोय शिवराय सॉट अनालिसिस. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सॉट अनालिसिसचा अभ्यास कसा केला हे आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा येतं सॉटचा एस. एस स्टँड फॉर स्ट्रेंथ. मॅनेजमेंट सांगतं सॉट अनालिसिसनुसार आपली स्ट्रेंथ ओळखा, आपली ताकद ओळखा. आपली ताकद आहे सह्याद्री, गड किल्ले. सह्याद्री ही ताकद अशी आहे की दऱ्याखोऱ्यात भयानक जंगल भयानक आहे आणि इतक्या दऱ्याखोऱ्यामध्ये निबिड अरण्यात निबिड जंगलामध्ये ही सह्याद्रीला आपली ताकद बांधली, म्हणजे जे नाही ते सोडून द्या, जे आहे त्याला आपली ताकद बनवा. आता दुसरा मुद्दा येतो त्या ताकदीला आणखी ताकदवर बनवणं, म्हणजे स्ट्रेंथला आणखी ताकदवर बनवणं. म्हणून महाराजांनी सुरुवात केली किल्ले बांधायला. आला पैसा की बांध केला, आला पैसा की बांध केला. महाराष्ट्रामध्ये तब्बल 360 किल्ले, पैकी 110 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेत. का? तर किल्ला आला की ताकद वाढली. पूर्वी ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य अशी पद्धत होती, त्यामुळे किल्ला आला की ताकद वाढली. त्याचबरोबर किल्ला आला की किल्ल्यानुसार रयतेचा कर आला, त्याचबरोबर म्हणजे गुंतवणूक झाली. त्याचबरोबर किल्ला आला की रयतेला आश्रय देत होतो, युद्ध सदृश्य परिस्थिती म्हणजे त्या किल्ल्याचा उपयोग होतो लढण्यासाठी. त्यामुळे किल्ल्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आपली ताकद ओळखा आणि त्याला आणखी ताकदवर बनवा. म्हणून शिवराय म्हणायचे की माझा एक किल्ला माझ्या मावळ्यांनी एक वर्ष लढवला तरी माझे सगळे किल्ले जिंकायला औरंगजेबाला 360 वर्ष लागतील. ही होती आपली ताकद. मित्रांनो युअर स्ट्रेंथ गिव्ज यू अपॉर्च्युनिटी बट युअर वीकनेस क्रिएट्स थ्रेट्स इन अपॉर्च्युनिटी. त्यामुळे आपले वीकनेस कोणते, आपली कमकुवत बाजू कोणती ती ओळखणं पण गरजेचं आहे. सो डब्ल्यू स्टँड्स फॉर वीकनेस. आपली कमकुवत बाजू ती म्हणजे जातीयवाद. आपला देश आपला समाज हा जाती जातीमध्ये विभागला गेलाय. त्या सगळ्या समाजाला एक करण्यासाठी महाराजांनी राज्याला नाव देताना नाव दिलं स्वराज्य. स्व म्हणजे माझं. प्रत्येकाला असं पाटलं पाहिजे की हे माझं राज्य आणि सगळी रयत एक करून महाराजांनी सगळ्यांसाठी स्वराज्य उभं केलं. म्हणजे प्रश्न जितका गंभीर आहे उत्तर तितकंच खंबीर शोधणं हे महाराजांकडनं शिकणं गरजेचं आहे. दुसरी कमकुवत बाजू होती तो म्हणजे समुद्र. परकीय लोक यायचे, हाणायचे, मारायचे, छळायचे, परत पडून समुद्रात द्यायचे. म्हणजे राज्य उभं करणं सोपं आहे पण ते टिकणार नाही, त्यामुळे टिकवणं गरजेचं आहे. त्यामुळे कमकुवत बाजूची तिला ताकदवर बनवणं. महाराजांनी कोळी, आगरी, भांडारी आणि मुस्लिम या चार जातींना एक करून आराम बलाढ्य आरमार उभं केलं. जवळपास 5,500 गलबत दर्या तारण ठेवली आणि एवढं मोठं बलाढ्य आरमार की जे पोर्तुगीज अख्ख्या जगाकडनं कर वसूल करायचे महाराजांनी त्या पोर्तुगीजांकडनं कर वसूल केला आणि एवढं मोठं बलाढ्य आरमार उभं केलं. म्हणूनच आपल्या कमकुवत बाजूला ताकद बनवली. इंडियन नेव्हीचे गॉडफादर म्हणून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं जातं. आता तिसरा मुद्दा येतो ओ. ओ स्टँड्स फॉर ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे संधी ओळखणं. प्रत्येक ठिकाणी आपल्याला संधी कशी मिळेल हे शिवरायांकडनं शिकणं गरजेचं आहे. शिवरायांच्या सगळ्या लढ्यात गरिमी कावा वापरलाय. म्हणजेच काय, तर आलेलं संकट आहे पण त्या संकटाला संधी मानायची. जो सरदार शिवाजी महाराजांना बर्बाद करायचा तो महाराजांना आबाद करून द्यायचा. महाराज लढताना गनिमी कावाच्या पद्धतीने लढायचे. बघा ना, शाहिस्ते खान असेल, अफजल खान असेल, औरंगजेब असेल, मिर्झा राजसोबत तहकरण असेल, प्रत्येक गोष्टीत महाराजांनी गनिमी कावा वापरले. म्हणजे संकटात संधी शोधली. त्यामुळं ह्या ऑपॉर्च्युनिटीचा वापर केल्यामुळे स्वराज्य वाढत 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 गेलं. त्यानंतर शेवटचा मुद्दा तो टी. टी स्टँड्स फॉर थ्रेट्स, म्हणजेच काय, तर आपलं ध्येय आणि ते ध्येय प्राप्त करायचंय, लक्ष प्राप्त करायचंय, पण त्या ध्येयापर्यंत पोहोचताना आपल्याला धोका कोणता आहे तो ओळखणं गरजेचं असतं. आणि धोका ओळखून जर प्लॅनिंग केली की ध्येय गाठायला अडचण येत नाही. म्हणून धोका कोणता, तर तो म्हणजे बेशिस्तीचा. धोका कोणता, तर तो म्हणजे फंद फितुरीचा. याचं एक उदाहरण सांगा वाटतं की स्वराज्य शिस्त किती कडक होती. महाराज एकदा लोहगडच्या किल्ल्याच्या पायदळी आले आणि किल्लेदाराला सांगितलं रात्रीच्या वेळेला की दरवाजा उघड. किल्लेदार म्हटला महाराज माफ करा, स्वराज्यात नियम आहे की सूर्यास्तानंतर दरवाजा बंद होतो, तो कोणासाठी उघडला जात नाही. महाराज म्हटलं अरे हा नियम मीच बनवलाय, तू मलाच नियम शिकवतोयस. तो म्हटला महाराज माफ करा, छत्रपतींसाठी आणि रयतेसाठी दोन वेगळे नियम नाहीत. जो नियम प्रजेला तोच नियम राजाला. रात्रभर महाराजांना किल्ल्याच्या बाहेर पायदळी बसून राहावं लागलं. ही होती स्वराज्याची शिस्त. आणि याच शिस्तीमुळं आणि ह्याच प्रामाणिकपणामुळं स्वराज्याचा एकही किल्ला कुठल्या शत्रूला फंद फितुरीमुळं किंवा बेशिस्तीमुळं जिंकून घेता आला नाही. हे होतं महाराजांचं सॉट अनालिसिस. आणि याच सॉट अनालिसिसमुळं औरंगजेब शिवरायांपेक्षा भूभागाच्या बाबतीत 115 पट मोठा होता.
पैशांच्या बाबतीत 8 पट मोठा होता आणि सैन्यांच्या बाबतीत 113 पट मोठा होता. पण एवढ्या मोठ्या बलाढ्य औरंगजेबाला शिवरायांनी शह दिला. त्याचबरोबर निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, इंग्रज, डच, फ्रेंच, मोगल अशा 8 आघाड्यांवरती यशस्वी मात करून 35 वर्षात स्वराज्य उभं केलं. असं शिवरायांचे शॉर्ट अनालिसिस घेतला आणि त्यांना माझा मानाचा मुजरा. धन्यवाद. जय शिवराय.